नमस्कार, आरबीएम न्यूज महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे। मी रोहित बंडगर, आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राइब करा व रहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताजा अपडेट पाहण्यासाठी। आरबीएम न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्काचा। जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश येथील तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी। अहमदनगर। उत्तर प्रदेश मधील हाथरस मध्ये राहणाऱ्या तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आला, तर सदर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होऊन आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, अमित गांधी, वजीर सय्यद, गणेश निमसे, संतोष उदमले, शाहनबाज शेख, अजय सोळंकी, बाळासाहेब केदारे, सुशील साळवे, संतोष त्रिंबके, मयूर रोकडे, हरिभाऊ वाकचौरे, बाळासाहेब थोटे, सनी भोसले, कैलास मोरे, मुकेश हस, शाहबाज शेख, बाळासाहेब उदमले आदी उपस्थित होते। उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील चंदपा येथे राहणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली। आपल्या आईसोबत तरुणी शेतात चारा गोळा करण्यासाठी गेली असता तिच्यावर चार नराधमांनी अत्याचार करून तिची जीभ कापून पाठीच्या कण्याचे हाड मोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। पीडित तरुणीला उपचारासाठी अलीगडच्या JN मेडिकल रुग्णालयात सफदरजंग रुग्णालयात उपचार करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना पीडित तरुणीची प्राणज्योत माळवली। या घटनेची माहिती मिळून देखील उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नव्हता। या पुढे जाऊन पोलिसांनी पीडितेच्या मृतदेहावर तिच्या नातेवाईकांना न सांगता गुपचूप त्यावर अंत्यसंस्कार केले। उत्तर प्रदेशातील पोलिसांनी हे प्रकरण दडपण्यासाठी केलेला प्रकार व या घटनेचा निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे। या प्रकरणाचा सीबीआयकडे सोपवण्यात यावा। सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी। पीडित कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। प्रतिनिधी निजाम पटेल।